नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत महत्त्वाचे कृषी तांत्रिक पंचवीस प्रश्न जे तुम्हाला परिषदृष्टीने खूपच महत्त्वाचे ठरू शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि रोज सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सकाळी आपण सहा वाजता कृषी तांत्रिकचे पंचवीस प्रश्न असा व्हिडिओ टाकत असतो आणि रोज संध्याकाळी सहा वाजता ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी टाकत असतो तर या ठिकाणी इथून मागचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर त्या दोन्ही लिंक मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या इथून मागचे सर्व व्हिडिओ बघू शकता सोबतच जर तुम्हाला आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर या ठिकाणी त्याची देखील लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा प्रश्न पहिला फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता तर बघा मित्रांनो सर्वप्रथम मी प्रश्न वाचणार आहे त्यानंतर दोन तीन सेकंदाचा मधी गॅप घेणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न पूर्णपणे तुम्ही वाचून घ्यायचा आहे सोबतच योग्य उत्तर काय आहे याचा एक तुम्हाला अंदाज लावायचा आहे तर बघा प्रश्न क्रमांक एकचं आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी हायडेन्सिटी प्लॅटिक प्रश्न दुसरा कोणत्या फळझाडाची छाटणी केली जाते तर बघा चार ऑप्शन आहेत आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन बोर हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन भाजीपाला पिकाच्या लागवडीचा शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात तर बघा चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन ओलेरी कल्चर हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार फुले कीर्ती ही कोणत्या पिकाची जात आहे चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक भेंडी हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच चिक्कूची अभिवृत्ती टिंबटिंब पद्धतीने केली जाते ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन दाब कलम हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा मोसंबीचे कलम टिंबटिंब पद्धतीने केले जाते बघा ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी डोळे भरणे हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आंब्याला जास्त मोर येण्यासाठी काय केले जाते ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक रिंगिंग हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या फळ पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते ऑप्शन आहे चार आणि ऑप्शन क्रमांक एक केळी हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या फळाला उथळ जमीन लागते ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन बोर हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव टिंबटिंब हे आहे किंवा काय आहे तर बघा या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन हार्पोडॉन नेरियस हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात कोळंबी पकडण्यासाठी कोणते जाळे वापरतात तर बघा या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पर्याय क्रमांक ए व बी बरोबर म्हणजे कोणते एक आणि दोन हे जाळे या ठिकाणी वापरले जाते प्रश्न क्रमांक बारा खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी किती तापमान असावे लागते तर बघा ऑप्शन क्रमांक एक तीस अंश ते पस्तीस अंश सेल्सिअस हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक तिलापिया हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली होती बघा ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक मुंबई व मद्रास या प्रांतात सुरू केली होती प्रश्न क्रमांक पंधरा भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय तर चहा ही वनस्पती म्हणजेच एक प्रकारचे जुडूप होय हे विधान काय आहे किंवा डॅश 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 तर बघा चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन पूर्णता बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा पशुजय उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे उत्तर चुकलं तरी चालेल कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्याचं खरं उत्तर काय आहे हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर लवकरच आपण आपल्या चॅनलवरती पोस्टच्या स्वरूपात हा प्रश्न पुन्हा टाकणार आहे त्यामुळे लगेच काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या सर्व पोस्ट दिसतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा पार्शियन चक्राचा टिंबटिंब उपयोग होतो किंवा उपयोग काय होतो तर बघा ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन पाणी उपसण्यासाठी याचं योग्य उत्तर आहे क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर बघा ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन तेलबिया आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र शोषून घेऊन त्यांचे जमिनीत स्थिरीकरण करते प्रश्न क्रमांक एकोणावीसचं ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे काय सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक वीस सूर्यफुलाची रब्बी पेरणी कोणत्या काळात करतात बघा चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन सप्टेंबर दुसरा पंधरवडा ते ऑक्टोंबर पहिला आठवडा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस पैनगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस शर्यतीसाठी कोणत्या जातीचे बैल उपयोगी ठरतात आणि चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक खिल्लारी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणती म्हैस सर्वाधिक दूध देते या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन जाफराबादी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या शेळीपासून पश्मिना मिळते ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन कश्मीरी हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस आणि हा प्रश्न बघण्या अगोदर माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेलायकून नक्की क्लिक करा कारण आपण येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती असेल किंवा इतर कोणती परीक्षा असेल त्या संदर्भात सर्व महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ टाकत टाकणार आहोत आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी मी त्या लिंक टाकलेले आहे इथून मागचे कृषी तांत्रिकचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्याचे देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये बघायला भेटेल त्यावर क्लिक करून तुम्ही इथून मागचे व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणत्या कोंबडीचा मांस व अंडी असा दुहेरी उपयोग होतो ऑप्शन आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन वोड आयलंड रेड हे आपलं योग्य उत्तर आहे